फ्रेंड्स, आपल्याला डेली लाईफमध्ये असे सेंटेन्सेस बोलावे लागतात, आज ना उद्या सत्य समोर येईल, ते आज ना उद्या करावं लागेल, किंवा एक ना एक दिवस ते करावं लागेल, ते आज ना उद्या होणारच होतं. तर असे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज ना उद्या सत्य समोर येईल, तर हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये बोलू. The truth will come out sooner or later. The truth will come out sooner or later. तर आज ना उद्याला आपण इंग्लिश मध्ये बोलू sooner or later. तुला आज ना उद्या याचा सामना करावा लागेल. You will have to face it sooner or later. You will have to face it sooner or later. ते आज ना उद्या करावं लागेल. इट हॅज टू बी डन सूनर ऑर लेटर. इट हॅज टू बी डन सूनर ऑर लेटर. ते आज ना उद्या होणारच होतं. इट वॉज बाउंड टू हॅपन सूनर ऑर लेटर. इट वॉज बाउंड टू हॅपन सूनर ऑर लेटर. आज ना उद्या तिला समजेल की तिने काय चूक केली आहे. Sooner or later, she is going to realize what a mistake she has made. Sooner or later, she is going to realize what a mistake she has made. तिला आज ना उद्या वास्तवाचा सामना करावा लागेल. He will have to face reality sooner or later. He will have to face reality sooner or later. ओके फ्रेंड्स, तर आज ना उद्याला आपण इंग्लिशमध्ये बोलू सूनर ऑर लेटर. ओके फ्रेंड्स, तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स, टेक केअर, बाय.